गुलबुआ। मला एकदा माझ्या मित्राने त्याच्या घरी पार्टीसाठी बोलावलं होतं। त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता। पार्टी म्हणजे तशी काही मोठी नव्हती। त्याच्या घरचे 4 जण आणि आम्ही 5 मित्र। संध्याकाळी 7 दरम्यान त्याने केक कापला, आमच्यासाठी पावभाजीचा बेत केला होता। आम्ही मित्र त्याच्या बेडरूममध्ये बसून मस्तपैकी पावभाजी खात गप्पा मारत बसलो होतो। तेव्हा रात्रीचे 8-8:30 झाले होते असतील। मी सहज त्याच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो। त्याच्या खिडकीतून समोरचा एक मोठा टॉवर दिसत होता। साधारण 20-24 माळ्यांची इमारत होती। मला आजही तो क्षण, तो प्रसंग जसाच्या तसा आठवतोय। त्या इमारतीच्या पाठून अख्खा चंद्र आमच्यावर जणू हेडलाईट सारखा प्रकाशच मारत होता। मित्राच्या खोलीत आवाज असला तरी बाहेर पाहिलं तर वेगळीच शांतता माझ्या मनाला जाणवत होती। नुकताच पाऊस पडून गेल्यावर जसा वातावरणात गारवा पसरतो तसाच हवेत गारवा पसरला होता। अशातच अचानक मी त्या समोरच्या टॉवर मधून एका बाईला खाली पडताना पाहिलं। ती बाई खाली पडताना किंचाळत होती। ते भयंकर दृश्य पाहून माझे डोळे मोठे झाले, माझ्या तोंडून आवाजच फुटेना। मी उभा राहून खिडकीतून खाली काही दिसतंय का ते शोधू लागलो। माझा मित्र म्हणाला, काय रे, काय झालं, काय पाहतोस तिथे? बाई, त्या टॉवरमधून एक बाई खाली पडली। काय? हो, एक बाई खाली पडली। ए, चला जाऊन बघूया तिथे, कुठे त्या समोरच्या टॉवरमध्ये का? आमच्यातला एक मित्र मला विचारू लागला। हो, त्याच त्या टॉवरमध्ये। मी माझ्या थरथरत्या बोटांनी इशारा करत म्हणालो, ए चला रे, चला जाऊन बघू तिथे। असं म्हणत आम्ही 5 जण धावत पळत मित्राच्या घरातून निघालो। लिफ्टची वाट न बघता आम्ही जिन्यानेच धडाधडा खाली उतरलो। काही क्षणातच आम्ही समोरील टॉवरच्या गेटपाशी आलो। तिथल्या वॉचमनने आम्हाला गेटजवळच अडवलं। गेटवर 2 वॉचमन होते। क्या हुआ, ऐसे दौडके कहां जा रहे हो? आम्ही समोरच्या इमारतीत खिडकीत बसून होतो तेव्हा इथे एका बाईने उडी मारली। मी जरा घाबरत आणि अडखळतच म्हणालो, क्या, कब, चलो दिखाऊ मुझे। असं म्हणत त्यातील एक वॉचमन आमच्या सोबत आला। मी त्यांना इमारतीच्या त्या भागात घेऊन आलो आणि पाहतो तर तिथे बाई काय, कोणीच नव्हतं। ना रक्त, ना बॉडी, काहीच नाही। आता वॉचमन रागातच माझ्यावर खेकसला, किधर है औरत, अब बजाऊ क्या कान के नीचे? तसा माझा मित्र बोलला, अंकल ठीक से बोलो, उसको लगा होगा वैसे। मी बधीर होऊन त्यांचं हे बोलणं ऐकत तसाच जमिनीकडे पाहत राहिलो। माझे मित्र मला तिथून ओढत नेऊ लागले, पण माझे पाय जणू जमिनीला चिकटल्याप्रमाणे तिथेच खिळून बसले होते। देखा ना आंखों से, कोई नहीं है यहां, तो जाओ अब घर। नाईलाजाने मी मित्रांसोबत तिथून निघू लागलो। मित्रही माझ्यावर हसत होते। आम्ही गेटपर्यंत आलो तेव्हा तो वॉचमन हसत हसतच दुसऱ्या एका वयस्कर वॉचमनला सांगू लागला, वो लड़के को एक औरत दिखी बोलता है, टॉवर से नीचे कूद गई। ये आजकल के छोटे छोटे लड़के भी ना नशा करते फिरते है। त्याची ही कुजबूज ऐकून मी त्याकडे जरा रागातच पाहिलं। मला माहीत होतं जे मी पाहिलं ते खरं होतं, पण मी काय करणार होतो। तेवढ्या तो वयस्कर वॉचमन खुर्चीतून उठून उभा राहिला। आम्ही गेटमधून बाहेर जात असताना त्याने आम्हाला थांबवलं। तो आमच्या जवळ आला आणि जरा हळू आवाजात म्हणाला, इथे खरंच एका बाईने उडी मारून तिचा जीव दिला होता, पण आता नाही, या टॉवरचं काम चालू होतं तेव्हा, त्यामुळे हे प्रकरण तितकं चर्चित राहिलं नाही। त्यावेळीही मीच इथे वॉचमन म्हणून होतो, पण इथे काही लोकांना आजही त्या बाईच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात। इतकंच काय तर काही काही लोकांना लिफ्टच्या आवाजातही एका बाईच्या किंचाळण्याच्या आवाजाचा भास होतो। ही गोष्ट मला माझ्या एका मित्राने सांगितली होती। तो एकदा सुट्टीनिमित्त गावी गेला होता, पण त्याच्या घरच्यांना अचानक एक काम आलं म्हणून ते त्याला गावी एकट्यालाच ठेवून शहरात परत आले। गावी त्याचे काका काकी आणि त्यांचा एक मुलगा असे 3 जण राहत होते। माझा मित्र शहरात जरा लाडात वाढल्याने तो हट्टी होता, पण गावी मुलांचे असे लाड कमीच पाहायला मिळतात। त्या रात्री तो 10 वाजेपर्यंत टीव्ही लावून बसला होता। शहरात हे चालतं,
पण गावी 10 वाजायच्या आधीच सगळे लोक झोपी जातात म्हणून मग काकीने त्याला टीव्ही बंद करायला सांगितला, पण हा काही ऐकत नव्हता। शेवटी काकीने स्वतः त्याचा टीव्ही बंद केला आणि टीव्हीचं रिमोट कुठे लपवून ठेवलं। माझा मित्र रागारागातच त्याच्या खोलीत निघून गेला। त्याने खोलीचं दारातून कडी घालून लावून घेतलं। बाहेर त्याची काकी दारावर हात मारून त्याला काहीतरी सांगू पाहत होती, पण ती त्याला समजावत होती की घाबरवत होती हे मात्र त्याला कळत नव्हतं। ती म्हणाली, बाळा, रात्रीचं असं रागराग करून झोपायचं नसतं, असं केलं तर रात्री आपल्या उशाशी भूत येऊन झोपतात। माझा मित्र लहान जरी असला तरी अशा गोष्टींना घाबरणारा नव्हता। तो आतूनच जोरात ओरडत बोलला, काकी जा तू आता इथून, मला नाही बोलायचंय कोणाशी। तशी त्याची काकी तिथून निघून गेली। माझा मित्र अंथरुणात पडून होता, पण त्याला झोप काही लागत नव्हती। शहरात 12 नंतर रात्र होते, मग त्याला इथे लवकर कशी काय झोप लागणार होती। तो तसाच लोळत राहिला। आता रात्रीचे साधारण 12 वाजले होते। अचानकच त्याच्या दारावर थाप ऐकू आली। रात्री इतक्या उशिरा कोण आलं असेल म्हणून मित्राने आतूनच रागात आवाज दिला, कोण आहे, मला कोणाशीच बोलायचं नाही आहे। तसा बाहेरून लहान मुलाचा आवाज आला, दार उघड, मला आत यायचं आहे। आवाज काकीच्या मुलासारखा होता। कदाचित काकीनेच त्याला माझा राग घालवायला म्हणून इथे पाठवलं होतं असेल। दार थापटत तो परत एकदा म्हणाला, दार उघड, मला आत यायचं आहे। असं म्हणत तो थोड्या थोड्या सेकंदांनी दार ठोकतच राहिला। शेवटी तो दार ठोकत असतानाच वैतागून माझ्या मित्राने दार उघडलं। पाहतो तर काय, बाहेर कोणीच नव्हतं। तो तसाच काका काकींच्या खोलीत गेला। त्याने आत वाकून पाहिलं तर ते तिघेही गाढ झोपले होते। तो तसाच मागे फिरला। त्याला त्याच्या काकीने सांगितलेली गोष्ट आठवली, बाळा, रात्रीचं असं रागराग करून झोपायचं नसतं, असं केलं तर रात्री आपल्या उशाशी भूत येऊन झोपत। त्या रात्री माझा मित्र हा पहिल्यांदा घाबरला होता। तो ती संपूर्ण रात्र जागाच राहिला। तो असंही सांगायचा की त्याच्या गावच्या काकीला काळ्या विद्या आणि बाहेरच्या गोष्टींची चांगली माहिती होती। आता ही गोष्ट कितपत खरं आहे याची मला माहिती नाही, पण त्याने सांगितलेली ही गोष्ट मला आवडली म्हणून आज इथे तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली। बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।